अबाउट मी 5000 प्लस सब्सक्राइबर्स क्रॉस केले आहेत आणि मी सुपर हॅपी आहे. सनी सुद्धा सुपर हॅपी आहेत. सगळे हॅपी आहेत. आम्ही कधी एक्सपेक्टच नव्हतं केलं की एवढ्या फटाफट 5000 प्लस सब्सक्रायबर्स होतील. आय स्टील रिमेंबर दॅट डे जेव्हा मी डिसाईड केलेलं की आपण व्लॉगिंग स्टार्ट करूया. बट त्याच्या आधी सर्वात आधी मला तीन लोकांना थँक्स म्हणायचं आहे. सर्वात फर्स्ट असेल ती आहे पूर्वा, माझी मावशीची मुलगी. तिने मला खूप एनकरेज केलं. शी वॉज लाईक की तुला करायला पाहिजे रचनाताई, तू करू शकतेस. म्हणजे हे 2 इयर्स बॅकची गोष्ट आहे. ती तेव्हापासून मला बोलत होती की तू करू शकतेस, तू बोलू शकतेस छान, तू ट्राय तर कर. पण मी तेव्हा असं एवढं मनावर नाही घेतलं. त्यानंतर माझी बहीण फाल्गुनी, तिने सुद्धा मला खूप इन्सिस्ट केलं. अँड ऑफकोर्स सनी. हे तीन लोक आहेत, त्यांनी मला खूप एनकरेज केलंय की तुला करायला पाहिजे, तू करू शकतेस. अँड जेव्हा हे लॉकडाऊन स्टार्ट झालं तर त्याच्याबरोबर नायसा सुद्धा मोठी होत होती. आणि अचानक मी सनीला बोलली की आपण एक असं एक छोटासा व्हिडिओ बनवूया ज्यात आपण नायसाचं रुटीन दाखवूया. व्हिलॉग करण्याचा वगैरे काही प्लॅन नव्हता, पण असं तो हो बोलला आणि मग आम्ही डिसाईड केलं की लेट्स डू दिस, करूया, बघू तर खरं कसं होतं. फक्त एक आम्ही एकच व्हिडिओ बनवणार होतो की तिच्या मेमरीसाठी, की ती कशी होती लहानपणी वगैरे, म्हणून हा डिसाईड झालेलं. पण मग ते व्लॉगिंगमध्ये कधी कन्वर्ट झालं ते कधी कळलंच नाही. सो माझा फर्स्ट व्लॉग वॉज इन हिंदी अँड इंग्लिश. पण मग त्यानंतर खूप लोकांचे मला मेसेजेस आले, कमेंट्स आले की प्लीज तुम्ही मराठीमध्ये व्लॉगिंग स्टार्ट करा. मग खूप विचार केल्यानंतर माझा सेकंड व्लॉग मी मराठीमध्ये पोस्ट केला आणि मग त्याच्यानंतर कंटिन्यू झालं. आज आता मी इथे पोचली आहे. इट्स बीन 40+ व्लॉग्स आता माझ्या चॅनलवर आहेत आणि मी खूप हॅपी आहे. म्हणजे एक वेगळंच आनंद आहे. मी कधी एक्सपेक्ट नव्हतं केलं की 2 मंथ्समध्ये 5000K सबस्क्रायबर्स होतील. सो येस, म्हणजे खूप इमोशनल मोमेंट आहे माझ्यासाठी. आणि सनी खूप प्राऊड फील करते. रदर आईनी सुद्धा एका व्लॉगमध्ये लिहिलं की आय एम प्राऊड ऑफ यू. तिने कमेंट केलं आहे आणि मला खूप बरं वाटलंय. म्हणजे ऑफकोर्स आजपर्यंत आई बोलत होती की आय एम प्राऊड ऑफ यू, पण ही एक वेगळंच अचीवमेंट आहे. आय डोंट नो, वेगळंच काहीतरी फिलिंग आहे. अँड थँक्यू तुम्हाला सुद्धा, कारण तुमच्यामुळे मी आज एवढ्या पुढे आली आहे. तुमच्या सपोर्ट नसता तर मी एवढ्या पुढे नसती आली. सो थँक्यू ऑल. थँक्यू टू ऑल माय सबस्क्रायबर्स. थँक्यू टू ऑल माय फ्रेंड्स. सॉरी सबस्क्रायबर्स बोलल्यामुळे. मला काल एका फ्रेंडनी मला कमेंट केलं आणि त्यांना सांगितलं की प्लीज ताई सबस्क्रायबर्स नको बोलू. वेन यू आर सेईंग की वी आर वन फॅमिली तर प्लीज फ्रेंड्स डेनोट कर, पण सबस्क्रायबर्स नको करू. सो आजपासून मी फ्रेंड्स बोलणार आहे, सबस्क्रायबर्स नाही बोलणार आहे. सो थँक्यू सो मच. आणि सेलिब्रेशनबद्दल मी तुम्हाला सांगते, मला बिलकुल सुद्धा माहीत नव्हतं की सेलिब्रेट करणार आहोत. त्याने असं त्याचं म्हणणं त्याच्याकडनं ऐकूया. माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की रचना तुम्हाला जशी आता समोर दिसते की खूप कॉन्फिडेंट आहे आणि खूप मस्त बोलते, तर ऑफकोर्स ती खूप छान बोलते, नो डाऊट. पण कॉन्फिडन्स तिचा कुठेतरी हरवलेला आणि तो कॉन्फिडन्स यायला तिला थोडा वेळ लागत होता हे मलाही माहीत होतं. आणि म्हणून मी तिला वेळ दिला, तिला की जसं तुझा कॉन्फिडन्स वाढेल आणि तू एकदम तुला जेव्हा वाटेल की तू काय करू शकते तर तू पुढे जाऊ शकते त्यावेळी. आणि जेव्हा तिच्यात ते कॉन्फिडन्स आलं आणि तिने जेव्हा फर्स्ट व्हिलॉगिंग स्टार्ट केलं, तर कधी मी विचार नव्हता केला की ती एवढी पुढं जाईल आणि एवढं छानपैकी ती मॅनेज करेल सगळे व्हिलॉग्स, आय मीन ब्लॉगिंग प्लस घरातलं सगळं ती जे करते, प्लस तिचं ऑनलाईन बिझनेस जे आहे ते सगळं ती हँडल करून प्लस व्हिलॉगिंग करणं ती मॅनेज करेल असं मला कधी वाटलं नव्हतं. मला वाटलं की स्टार्ट करेल एक दोन आणि नंतर मग कुठेतरी थांबेल. बट तिने मला यावेळी रॉंग प्रूफ केलं आणि त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. आणि मी तुम्हाला सांगू नाही शकत की जेव्हा आपली बायको आणि म्हणजे आपली प्रियसी खूप काही आयुष्यात करायला लागते आणि आयुष्यामध्ये पुढे जात आहे, सक्सेस तिला मिळत आहे, लोक तिला ओळखत आहे, मेन ती
तिचा जसा स्वभाव आहे आणि जसं ती मनातून खूप स्वच्छ आहे, प्रेमळ आहे, हे लोकांना समजून येत आहे, दिसून येत आहे. आणि हे बघून मला खूप आनंद होत होतोय की तुमचे प्रत्येकाचे कमेंट्स जे येतात आहे ते वाचून मला जे आनंद होतोय की मी तुम्हाला सांगू नाही शकत. रचनाशी मी बोललो पण की म्हणजे रिअली एवढे लोक विचार करतात, एवढं ईच अँड एव्हरी गोष्टीबद्दल म्हणजे ते शेअर करतात त्यांच्या लाईफबद्दल, आमच्या लाईफबद्दल, आणि खूप मोठी गोष्ट आहे. आणि जेव्हा मी म्हणेल हे 5000 जे आहे इट्स जस्ट अ नंबर, इट्स जस्ट अ बिगनिंग, आणि आमच्यासाठी ते मॅटर नाही करत. माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट जी मॅटर करते ती आहे की तुमचं जे प्रेम आहे, तुम्ही जे रिस्पॉन्स दिलं आहे आणि तुम्ही जे कमेंट्स थ्रू तुमच्या सगळ्या गोष्टी शेअर करता ते रचनासमोर तुम्ही एवढे ओपन अप झालात ती गोष्ट बघून मला खूप आनंद होतो आहे. आणि माझ्यासाठी ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि एक प्राऊड मोमेंट आहे, एक प्राऊड फिलिंग आहे, एक प्राऊड फिलिंग की येस माझ्या वाईफने म्हणजे माझी वाईफ काहीतरी एकदम बेस्ट करते. आयुष्यात तिला जे पाहिजे होते ती करत आहे सोशलायझिंग, आणि त्याच्यात तिला आनंद होतोय ते बघून मला आनंद होतोय जास्त, आणि तिला सक्सेस मिळतंय हे बघून तर मला अजून जास्त आनंद होतोय. आणि त्याच्यामुळे मी ठरवलं की येस आज काही असेल, कुठेही असेल, मी केक शोधणार आणि रचनासाठी तो सेलिब्रेट करणारच तो मोमेंट. येस, कारण आमच्या इथे 7 o'clock ला ऑलमोस्ट सगळं बंद होतं, त्याच्यानंतर काही मिळत नाही कारण ते प्रॉपर रूल. आणि मला मी तसं रचनाला सांगितलं असतं, ऑफकोर्स मला सरप्राईज नसतं द्यायचं तर की रचना तू केक बनव आणि मग आपण सेलिब्रेट करू असं तसं, पण नाही मला सरप्राईज द्यायचं होतं. आणि येस म्हणून मी एकदम प्लॅन करून मला माहिती होतं की ऑफकोर्स केक कुठे मिळणार नाही, बट एक मनात असतं ना की तुम्हाला जी गोष्ट पाहिजे असते ती तुम्हाला मिळणारच. आणि येस म्हणून मग केक मिळाला आणि येस आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. आणि आमच्यासाठी आता तुम्ही सबस्क्रायबर्स ऑफकोर्स नाही आहात, तुम्ही आमच्यासाठी एक फ्रेंड्ससारखे आहात, फॅमिलीसारखे आहात. आणि येस ती एक सगळ्यात बेस्ट गोष्ट राहणार आहे आपल्या दोघांमध्ये, आमच्या सगळ्यांमध्ये, आपल्या सगळ्यांमध्ये. आणि येस इट्स टाइम फॉर सेलिब्रेशन, इट्स टाइम फॉर हॅपीनेस, इट्स टाइम फॉर इट्स अ फीलिंग ऑफ ग्रॅटिट्यूड. अँड येस आम्ही खूप थँकफुल आहोत, खूप आनंद झाला आहे आणि असंच आमच्याबरं साथ द्या, आमच्याबरं कंटिन्युअसली रचनाला असंच सपोर्ट द्या. आणि थँक यू ऑल अँड लव यू ऑल. सो आता इथे खूप लोकांना असं वाटलं पण असेल की यार इट्स जस्ट 5K, त्यात काय एवढी मोठी गोष्ट आहे. पण आजपर्यंत जर आमचे 40+ ब्लॉग्स ज्यांनी बघितलं असेल त्यांना कळलं असेल की आम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा सेलिब्रेशन करतो. yes. आम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हॅपीनेस शोधतो आणि तेच एक सर्वात काय बोलू शकतो छान मोमेंट आपण क्रिएट करतो, वेगळीच एक मजा असते त्याच्यात. खरी मजा असते की तुम्ही जे छोट्या छोट्या गोष्टी असतात तुम्ही कशा सेलिब्रेट करता आणि कशा तुम्ही त्या प्रत्येक मोमेंटला एन्जॉय करता आणि त्या मोमेंटमध्ये लाईफ कसे तुम्ही आणू शकता. कारण आम्ही दोघं बिलीव्ह करतो उद्या माहित नाही काय होणार आहे, काही सांगता नाही येत. सो जे आहे आता त्याला तुम्ही जगा, बी इन प्रेझेंट, लिव्ह इन प्रेझेंट. सो हियर इज माय केक, इट्स टाइम फॉर सेलिब्रेशन. मस्त आहे केक आणि मस्त मस्त केक आणला इथे इथे बाबू आहे बघ इथे इथे केक आपण केक बाबांनी बघ किती छान छान केक आणला. नाहीसा केक कडे बघून एवढी एक्साइट झाली तिला नुसती लाळ सुटली. कधी केक खाणार आई बाबा, कधी केक भरवणार ती बघा. नको आता तिला केक स्मॅश, काय स्मॅश केक स्मॅश ची खरी मजा आता तिला खरं. इट्स टाइम फॉर सेलिब्रेशन आणि खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. रचना कसं वाटतंय? एकदम भारी. आय एम व्हेरी हॅपी, आय एम ग्रेटफुल, थँक्स टू यू ऑल.
तुमच्यामुळेच एवढे सबस्क्राईब आय मीन सॉरी फ्रेंड्स फॅमिली झाले पहिला घास तुमच्यासाठी आहे खास हा तुमच्यासाठी आहे घास नाही सर तू खाणार प्रभू तू खाणार फ्रॉम यू ऑल सांडलं नाही नाही सांग आणि एक घास आईना आणि हा घास आई आली रायसाची मस्ती चालू कसा आहे केक एकदम मस्त रे चांगला आहे ना छान छान आहे चॉकलेट कारण रचना इज व्हेरी चूजी रिगार्डिंग केक नाही व्हेन इट कम्स टू चॉकलेट हा केक मध्ये तिला फक्त चॉकलेटचे फ्लेवर्स आवडतात चॉकलेट मधले कुठलेही फ्लेवर्स चालतील डार्क पण चालेल बट नो अदर ऑप्शन इन केक म्हणजे आणि त्याचा डिस्टर्बन्स बिलकुल नको ड्रायफ्रूट फ्रूट काय नाही प्लेन प्लेन नाही सा काय म्हणशील सगळ्यांना सगळ्यांना म्हण थँक्यू नाही सा थँक्यू बोल थँक्यू लव यू ऑल आणि येस आता आम्ही सेलिब्रेशन कंटिन्यू करणार आहोत रचनाने मस्त प्रॉन्स बिर्याणी केली आहे आणि इवन नायसा इज एक्साइटेड येस ये पार्टी 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 इट्स टाइम फॉर सेलिब्रेशन ये ये कम ऑन ये 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 चलो नायसा पण खायचंय कम ऑन नायसा ये ये केक खायचं तुला नायसाला केक खायचंय ओ केक खायचं अजून काय म्हणेल अच्छा अजून काय नाही खूपच खुश आहे मी आज खूप खुश आहे जसं मी आधी सुद्धा बोलली थँक्यू ऑल सगळं तुमच्यामुळेच झालंय हे मी आज इथपर्यंत पोहोचली आहे 2 months and 5K सबस्क्रायबर्स इज रिअली समथिंग नेव्हर इमॅजिन्ड राईट छान वाटतंय खूपच छान वाटतंय म्हणजे मला स्वतःवरच प्राऊड फिलिंग होती तुम्ही तिच्या डोळ्यात आनंदाचे क्षण बघू शकता किती प्राऊड फील होत आहे तिला पण किती हॅपीनेस आहे आणि त्याबरोबरच नायसा किती हॅपी आहे तुम्ही बघू शकता आहे ना नायसा येस 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 व्हेरी गुड अरे वाटिंग A special dance for me. Aleva, Aleva. कुठे बघते खूप खुश आहे आणि बाबा पण खुश आणि आजी पण खुश अँड सेलिब्रेशन कंटिन्यूज विथ प्रॉन्स राईस बिर्याणी रचनाचा वन ऑफ द बेस्ट प्रॉन्स राईस सॉरी प्रॉन्स राईस रचनाचा सगळ्यात बेस्ट रेसिपी वन ऑफ द बेस्ट रेसिपीज असं झालेला वाटतं येस खूपच यम्मी आहे छोटासा सेलिब्रेशन थँक्यू लव यू ऑल आणि स्टे ॲट होम स्टे सेफ लव यू ऑल लिव्ह लव्ह अँड लव्ह बाय